जो वीडियो आपण चालू करतोय तो आजचा आपला जो वीडियो आहे तो कुठल्याही फ्लेवरचा नाहीये, म्हणजे बेसिकली आपली जी सिरीज चालू आहे चॉकलेट बाईंग सिरीज त्याच्यामधले जे असे व्हिडिओज येतात फ्लेवर नवीन नवीन फ्लेवर घेऊन मी जसे व्हिडिओज तुम्हाला आणत असते तसा आजचा व्हिडिओ अजिबात नाहीये. आजचा व्हिडिओ हा थोडासा वेगळा आहे पण तरीही तुमचा युजफुल होऊ शकतो, तरीही तुमच्या कामाचा तो करू शकतो, म्हणून मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करते. तो पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण नक्कीच मी जे काही शेअर करते तुमच्यासोबत ते तुमच्याही उपयोगी पडणार आहे आणि कुठे ना कुठे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि आज जो आपण एक प्रॉडक्ट आपला ऍक्च्युली फॅक्टरीसाठी म्हणजे चॉकलेट फॅक्टरीसाठी मी एक प्रॉडक्ट घेतलेला आहे जो की आहे आटा नीडर, म्हणजे बेसिकली एक पीठ मळून देण्याची जी आपलं काम करून देण्यासाठी जी एक मशीन आहे आटा नीडर, तो मी माझ्या चॉकलेट फॅक्टरीसाठी घेतलेला आहे. पण त्याचा रिव्ह्यू देण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये तो वापरल्यानंतर मला त्याचा काय फायदा झालाय किंवा तुम्हाला त्याचा कसा फायदा होऊ शकतो हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. किंवा जेव्हा कधी तुम्हाला भविष्यामध्ये असं काही मशीन घ्यायचं असेल, असं काही अप्लायन्सेस घ्यायचं असेल, तेव्हा तुम्हाला ह्या व्हिडिओचा नक्कीच तितकाच उपयोग होईल. सो आपण आज जो प्रॉडक्ट आहे आपल्याकडे, माझ्याकडे जो आज प्रॉडक्ट आहे तो आहे क्लिअर लाईन कंपनीचा आटा नीडर. हा जो क्लिअर लाईन नावाचा हा जो ब्रँड तुम्ही इथे बघताय आटा नीडर आहे त्याचा आपण कुठलाही प्रमोशन करत नाही आहोत पहिली गोष्ट. हा जो मशीन आहे हा जो अप्लायन्सेस आहे तो मी माझ्या पर्सनल युजसाठी आणलाय आणि फक्त त्याचे रिव्ह्यू चांगले आहेत किंवा मला त्याचा उपयोग चांगला झाला म्हणून मी फक्त त्याचे एक फायदे तुमच्यासोबत शेअर करते. सो आपण त्याचं अनबॉक्सिंग करूया आणि डिटेल्स हळूहळू पूर्ण व्हिडिओमध्ये घेऊया. त्याची प्राईस काय आहे, त्याचं काय म्हणतात त्याचं पॅकेजिंग कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. सो आता आपण हा बॉक्स मधून मी बाहेर काढून ठेवलाय आणि ह्याच्यामध्ये ऍक्च्युली ह्याच्या ऍक्सेसरीज काय आहे, त्याच्यासोबत काय काय मिळतंय, ह्या अटॅचमेंट काय आहे ह्या आपण बघून घेऊया. सगळ्यात अगोदर तर ह्याच्यासोबत ह्याचा एक मॅन्युअल येतोय, त्याच्यासोबत वॉरंटी कार्ड सुद्धा अटॅच आहे. म्हणजे ह्या ज्या डिटेल्स आहेत त्या ह्या मॅन्युअल मध्ये सुद्धा आहेत. तुम्ही ह्याचा वापर मॅन्युअल म्हणून सुद्धा करू शकताय आणि हे सांभाळून ठेवावं लागेल तुम्हाला कारण की हे वॉरंटी कार्ड सुद्धा आहे. सो ह्याच्यावरती मी सगळ्या घेतलेल्या डिटेल्स आपण मी फिल करून घेतलेल्या आहेत. आता पुढे आपण नेक्स्ट त्याच्यामध्ये काय आहे ते बघूया. हे असे सपोर्टसाठी त्यांनी थर्माकोल दिलेलं आहे त्याच्यामुळे नॅचरली त्याची पॅकेजिंग खूप छान त्यांनी करून पाठवलेली आहे, कुठेच मशीन डॅमेज झालेली नाही आहे. सुरुवात आपण करतोय की अशा पद्धतीची मशीन आहे ही बघू शकता तुम्ही, अशी मशीन आहे. मेजरिंग कप जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये पाणी टाकायला किंवा पीठ टाकायला खूप जास्त सोयीस्कर होणार आहे. सो हा एक मेजरिंग कप येतो ह्या मशीन सोबत. त्याच्यानंतर तिसरी जी अटॅचमेंट आहे ती आहे याचं डो नीडरचं ब्लेड. सो हे आपल्याला इकडे अटॅच करायचं आहे, इथे एक प्लेस आहे अटॅच करण्यासाठी. आणि अगेन हा जो बाउल आहे तो तुम्हाला मिक्सर सारखा सेम आपल्या इथे अटॅच करून जस्ट या अशा पद्धतीने तो लॉक होतोय. त्याच्यानंतर हा जो ब्लेड आहे डो नीडरचा हा ब्लेड आहे तो तुम्हाला एकदम एक्झॅक्ट त्याच्या त्यात प्लेस करायचा
आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल की हा टायमर आहे, इथे 5 मिनिटं, 10 मिनिटं आणि 15 मिनिटं असा टायमिंग दिलेला आहे. तुम्ही जेव्हा याच्यामध्ये पीठ टाकताय, पाणी टाकताय, त्याच्यानंतर तुम्हाला टायमर चालू करायचा आहे आणि तो टायमर संपत येईपर्यंत आपोआपच ह्याच्यामध्ये पीठ मळून तयार होणार आहे. आता हे पूर्ण अप्लायन्स तुम्ही पाहिलं किती छान पद्धतीने त्याचा डिझायनिंग आहे, किती हँडी आहे ते आणि किती मस्त असं त्याचं फिनिशिंग वगैरे सगळं खूप उत्तम आहे. तर म्हणते की हा जो दो नीडर आहे तो तुम्ही चपातीचं पीठ मळण्यास सोडून सुद्धा आणि भरपूर असे पीठ आहे जे तुम्ही याच्यामध्ये करू शकता. जसं की आता रिसेंटली दिवाळी गेली आहे, त्याचं शंकरपाळीचं पीठ म्हणा किंवा चकलीचं पीठ म्हणा, सगळ्या प्रकारची जी घट्ट अशी पीठं असतात ती तुम्ही ह्याच्यामध्ये मळून काढू शकता. कसं मळायचं हे मी तुम्हाला एक थोडासा डेमो पण दाखवणार आहे, कारण की ही मशीन ऍक्च्युअली मी स्वतः पण युज केली आहे आणि तिचा रिझल्ट खरंच खूप उत्तम आहे. आणि म्हणून मी जस्ट तुम्हाला आता आज जो रिव्ह्यू देणार आहे तो त्याच बेसिसवरती देणार आहे. सो आपण मी तुम्हाला पीठ मळून दाखवते की त्याच्यामध्ये किती फास्ट पीठ मळल्या जाते ते. सो चालू करूया. त्याच्यासाठी जे पीठ मळण्यासाठी बेसिक तुम्हाला आणि मला माहितच आहे की आपल्याला पीठ लागणार आहे, पाणी लागणार आहे आणि मीठ लागणार आहे. तो त्या गोष्टी आपण इथे पटकन आणून घेऊया आणि पुढे जाऊया. ओके, तर सगळ्यात पहिले मी इथे पीठ टाकते. हे अंदाजे 1 बाउल एवढं पीठ आहे, 1 कप म्हणूयात, 1 कप पीठ आहे. त्याच्यानंतर थोडस चवीनुसार मीठ आणि ह्याला आपण लीड लावून क्लोज करायचं आहे. असं लीड सेफ लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला हा जो लीडचा ऑप्शन दिलेला आहे, लीडच्या वरती एक स्पेशल असं लीड आहे, झाकण आहे, ते तुम्ही रिमूव्ह करू शकता, काढून ठेवू शकता. आपल्याला पाणी टाकायचं आहे. सगळ्यात अगोदर मी टायमर लावते इथे. सगळ्यात अगोदर मी इथे टायमर लावून घेते. सो मी हा 5 मिनिटाचा टायमिंग लावलाय तुम्ही बघताय. आता मी त्याच्यामध्ये पाणी टाकते. पाण्याची क्वांटिटी आपल्याला खूप जास्त कमी ठेवायची आहे. जेव्हा गरज पडेल, आपल्याला असं वाटतंय की खूप सुक आहे, तेव्हाच तुम्ही पाणी घाला. कारण माझ्या एक्सपिरियन्सनुसार जेव्हा आपण पाणी, आपल्याला असं वाटतं की नाही पाण्याची गरज आहे, त्याच्यामुळे पीठ पातळ होऊ शकतं. कारण की हे कसं अप्लायन्सेस आहे, त्याच्यामध्ये त्याची जी वॅट आहे तो 650 वॅटचा आहे हा जो अप्लायन्स आहे तो. त्याच्यामुळे त्याची क्षमताही जास्त आहे, तो कमी पाण्यामध्ये तुम्हाला चांगला पीठ मळून देणार. शक्यतो लागेल तसं, लागेल तेवढं आणि थोड्या थोड्याच प्रमाणामध्ये पाणी घाला मी म्हणते. आणि हा जो व्हिडिओ चालू आहे हा मी कुठेच अजिबात स्किप केलेला नाही आहे, फास्ट फॉरवर्डमध्ये पण दाखवला नाही आहे. तुम्हाला ज्या गोष्टी चालू आहेत त्या ॲज इट इज तुम्ही बघताय आता इथे स्क्रीनवरती. जो होता तो टायमर मी इथे 5 मिनिटावर लावलेला आणि माझ्या अंदाजानुसार आता जास्तीत जास्त 2.5 मिनिटं झाले असतील. 2.5 मिनिटामध्ये आपलं पीठ तयार आहे म्हणून आता त्याच्यामध्ये जसं आपण घरी घालतो तेल, पीठ मळल्यानंतर थोडस तसं तेल टाकते मी. आणि ते थोडस 1-2 मिनिटं आपण मळून घेऊया. Thank you.
माझं पीठ इथे झालेलं आहे रेडी आणि मी जे अप्लायन्सचं बटन आहे ते मी आता स्विच ऑफ करते आणि आता मी दाखवते तुम्हाला की कसा छान कणकेचा गोळा बनून तयार आहे तो हे बघू शकता तुम्ही बघितलं ना तुम्ही एक 5 मिनिटं हार्डली लागतात आपल्याला पीठ मळण्यासाठी सो माझं हे 2.5 मिनिटं मी लावले पीठ मळण्यासाठी आणि त्याच्यानंतरचं 1 मिनिट साधारण मी तेल वगैरे घालून फिरवलं सो 4.5 मिनिटांमध्ये 3 ते 4.5 मिनिटांमध्ये पीठ मळून तयार होतं सो थँक्यू हा व्हिडिओ असा पूर्ण पाहिल्याबद्दल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढचा व्हिडिओ आपला ऑफकोर्स फ्लेवर्स संबंधित येणार आहे माझे जे पुढचे फ्लेवर्स आहेत ते येणार आहेत त्याच्यामध्ये अराउंड 4 ते 5 फ्लेवर्स असणार आहेत सो पुढचा व्हिडिओ सुद्धा नक्की बघा तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब